सुरू असलेल्या सोयाबीन डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातून जी काही स्पर्धा घेण्यात आली, या स्पर्धेच्या जे काही बक्षीस वितरण आज आपण या ठिकाणी केलं, त्याच्यामध्ये खंदरमाळवाडीच्या वैशालाताई डोके आणि किशोरनाना डोके यांना आज या ठिकाणी बक्षीस दिलं. त्याच्यात सायकल कोळप असेल, कामगंध सापळा, हे दोन बक्षीस दिले. वास्तविक पाहता पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून एक अतिशय स्तुत्य उपक्रम सुरू आहे, ज्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील पूर्ण साधारणतः 39 जिल्ह्यामधून 39 तालुके याच्यामध्ये सहभागी आहेत आणि महाराष्ट्रातील साधारणतः हजारो शेतकऱ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. आणि या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा उद्देश हा होता की पाणी फाउंडेशनने काही फिल्म तयार केलेले, ज्या फिल्मच्या माध्यमातून लोकांपर्यंत ज्ञान पोहोचवण्याचं हे काम पाणी फाउंडेशन करत असतं. आणि या स्पर्धेचा एक महत्त्वाचा उद्देश होता की लोकांनी या फिल्म काळजीपूर्वक पाहाव्या, आणि फिल्म जर त्यांनी काळजीपूर्वक जर निश्चित पाहिल्या तर त्याचे प्रश्नांची उत्तरंही लोक अतिशय चांगल्या पद्धतीने देतील. आणि त्याचं प्रतीक म्हणून आज या ठिकाणी बक्षीस मिळाले, याचा अर्थ वैशालाताई असेल, किशोर नानांनी असेल, या फिल्म अतिशय चांगल्या पद्धतीने पाहिलं, त्याचा अभ्यास केला, त्याच्या माध्यमातून हे त्यांना बक्षीस मिळाले. इथून पुढं फिल्म पाहणे हाच उद्देश नसून फिल्मच्या माध्यमातून जे काही तुम्ही शिकलात ते शिकून तुम्हाला सोयाबीनची जी काही तशा पद्धतीने जे काही प्रॅक्टिसेस करायचे त्या प्रॅक्टिसेस आपल्या शेतावरती करणं गरजेचं आहे. तशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेस निश्चित तालुक्यामध्ये चालू असताना आम्हाला दिसत आहेत. तर हे निश्चित पाणी फाउंडेशनचं यश आहे, आणि नुसतं पाणी फाउंडेशनचं यश नाही तर खंदरमाळवाडी असेल त्या तालुक्यातील एकूण जे काही 12 गावं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी आहेत या सर्वांचं हे यश आहे. आणि मी पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करेन आणि थांबेल. धन्यवाद. मी शरद भनगडे, मी महाराष्ट्राचा तांत्रिक प्रशिक्षक म्हणून काम करतो पाणी फाउंडेशन.